आमच्या तालुक्यामधलं क्लायमेट हे सीताफळासाठी अतिशय चांगलं क्लायमेट आहे आणि आम्ही किंवा आपल्या जनरेशनने आत्ता ज्या गोष्टी ह्याच्यातून परत जाणून घेतल्या, आपल्या मायक्रोन्यूट्रिएंटची किती गरज असावी लागते, पाणी व्यवस्थापन त्याचं कसं असावं लागतं, कटिंग व्यवस्थापन कसं असावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला पण एक मिळालेला त्याचा आत्तापर्यंतचा अभ्यास आमच्या गाठीशी होताच आणि आता नवीन म्हणून एक आम्ही जे युवक आपण एकत्र आलो त्या युवकांनी पण ह्याच्यावरती थोडासा अभ्यास केला आणि म्हणजे जरा थोडंसं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून आपण ही सीताफळ शेती आत्तापर्यंत आपण चालू करत आलेलो आहे पुढं आणि ह्याच्यामध्ये आपण उत्पादन कसं वाढतं आहे किंवा त्याच्यावरती प्रोसेसिंग कशी करता येते, ते मार्केट वर्किंग करून कसं मार्केटमध्ये विकता येते ह्याच्यावरती आपला एक अभ्यास चालू आहे. तर मित्रांनो नमस्कार, मी कविता ढोबळे काव्यास ब्लॉग या आपल्या मराठमेळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो माझ्या पाठीमागे पाहू शकता सीताफळाची बाग आहे आणि ही बाग पाहण्यासाठी आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरीमध्ये आलेलो आहोत. तर गेल्या अनेक दिवसांपासून मी ही बाग शोधत होते की आपल्याला अगदी योग्य मार्गदर्शन, म्हणजे सीताफळाच्या बागेची लागवड जर आपल्याला करायची असेल योग्य पद्धतीने हे योग्य मार्गदर्शन कुठून मिळेल. तर पुरंदरमध्ये खूप चांगल्या प्रमाणे सीताफळाचं जे प्रोडक्शन आहे ते घेतलं जातं, त्यामुळे आज इथे आलो आहे. मंगेश लवांडे सर जे आहेत जे खताचं रोगाचं तसंच पूर्ण बागेचं नियोजन अगदी योग्य पद्धतीने करतात आणि त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन जास्त येत आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ लाईक जरूर करा, तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे कळवा आणि अजूनही आपला काव्यास ब्लॉग हा मराठमाळा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर नमस्कार, काव्यास ब्लॉग या माझ्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला सीताफळाच्या बागेचं नियोजन जाणून घ्यायचं होतं आणि आज त्याच्यासाठीच आम्ही इथे आलो. साधारण एकरी आपली रोपं किती होती? एकरी आता जर आपण बघितलं तर आमची 14x15 वरती लागण केलेली आम्ही रोपांची. जर त्याच्यामध्ये तुम्हाला हवा वगैरे चांगल्या पद्धतीने 5 झाली तर तुम्हाला साईजसाठी जास्त इश्यू येत नाही, तुम्हाला थ्रिपचा प्रॉब्लेम कमी येतो आणि तुम्ही जर जास्त दाटी केली तर तुम्हाला व्हेंटिलेशनचे वगैरे मग नंतर प्रॉब्लेम येतात किंवा मग ते तुम्हाला सेटिंग प्रॉपर होत नाही असे प्रॉब्लेम लोकांना येतात. म्हणून हे आपण अतिशय नियोजनबद्ध केलेलं आहे किंवा ह्याच्यामागची कारण आपण समजून घेऊन हे केलेलं आहे. त्यामुळे ह्या बागेतलं आपलं अंतर हे 12x14 वरती ऍक्च्युली आपण लागण केलेली आहे. असं आपलं अंतर 12 फूट आहे आणि असं अंतर आपलं 14 फूट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अंतर मशागत करणं पण सोपं जातं आणि व्हेंटिलेशन पण बागेचं खूप चांगल्या पद्धतीने होतं. आता साधारण एक रोप बाजारात किती रुपयापर्यंत मिळतं? सर्वसाधारणपणे एका रोपाची किंमत तुम्हाला 20-40 रुपयापर्यंत मिळते. आता ह्याच्यामध्ये लोक किती कशा पद्धतीने रोपांच्यावरती ट्रीटमेंट करतात किंवा काय करतात, कुठल्या बॅगमध्ये त्यांनी पॅकेजिंग केले, छोट्या केले, 1 किलोच्या केले, 2 किलोच्या केले, त्याच्यामुळे त्याची किंमत 20 रुपयापासून 40 रुपयापर्यंत आहे. अच्छा, रोपं निवडताना साधारण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? तुम्हाला रोपं निवडण करत असताना तुम्ही त्या बागेची पहिली मदर प्लांट बघितलेली असायला पाहिजे की त्या बागेची मदर प्लांट कशी आहेत किंवा त्याची साईज काय होते किंवा मदर प्लांट हा तुमच्या कुठल्याही रोपांच्या मध्ये असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, सीताफळ असेल, अंजीर असेल, पेरू असेल, ह्याच्यामध्ये खूप मोठा मॅटर करतो. की नंतर ह्या गोष्टी आपल्याला कधी समजतात, ज्या दिवशी आपली बाग 3-4 वर्षाची होते त्यावेळेस आपल्याला समजतं की याची फळं बारीक निघत आहेत, मग तो मदर प्लांटचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे आपण मदर प्लांट बघणं खूप गरजेचं आहे. त्याचा मदर प्लांट आपल्या समोर असायला पाहिजे आणि तो मदर प्लांट आपण बघितल्यानंतर आपण त्या बागेतली रोपं घ्यायला पाहिजे. की सीताफळामध्ये काय तेल वगैरे प्रमाण नाही, तेलाप्रमाणे फक्त डाळिंबामध्ये. मग आपण डाळिंबाची बाग जर तेलाची असेल तिथली रोपं घेऊ शकत नाही, तर सीताफळामध्ये काहीच नाही. फक्त त्याची मदर प्लांट म्हणजे त्याची साईज वगैरे खूप चांगली असायला पाहिजे, त्याचा डोळा पूर्ण उमटताना पूर्ण आलेला असायला पाहिजे, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. अच्छा, आता समजा आपल्याला लागवड करायची आहे, आज आपण रोपं आणली आहेत, साधारण किती दिवसांनी लागवड करायला घेतली पाहिजे? सर्वसाधारणपणे सीताफळाची लागवड ही तुमची जूनमध्ये झालेली असायला पाहिजे. जूनमध्ये ज्यावेळेस आपला मान्सून पाऊस सुरू होतो त्यावेळेस तुम्हाला पाणी देण्याची खूप गरज कमी पडते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जूनच्या पुढं लागण त्याची करू शकता. ऍक्च्युअली लोक तशी लागण करताना 12 महिने लागण करतात, पण जून हे सगळ्याच म्हणजे फळझाडांसाठी लागवडीसाठी खूप चांगला महिना असतो. कारण की पुढं तुम्हाला 3-4 महिने जास्त ऊन पडत नाही, पाऊस कंटिन्यू चालू असतो, त्यामुळे ती झाडं जगतात आणि त्यांना तुम्हाला जास्त पाणी वगैरे देण्याची गरज नसते, ते येतात. अच्छा, आता लागवड करण्यापूर्वी आपल्याला जमिनीची मशागत कशी करून घ्यावी लागते? आपण लागवड करण्यापूर्वी जमीन तुम्ही आडवी उभरी नांगरणी वगैरे करून घेऊ शकता. ती नांगरणी वगैरे झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती मापा टाका. मापा टाकल्यानंतर तुम्ही नांगराचा एक तास मारा किंवा तुमची जमीन मुरमाड असेल तर खड्डा करा. खड्ड्यामध्ये तुम्ही कंपोस्टचं वगैरे खत भरा, शेणखत वगैरे भरा आणि तो खड्डा बुजून घेऊन तुमची लागण करू शकता. सीताफळामध्ये ह्या सर्व गोष्टी करण्याची एवढी गरज नाही. सीताफळाला तुम्ही एक नांगराचा तास जरी मारला त्याच्यामध्ये जरी तुम्ही तुझं रोप लावलं त्याला आधार देण्यासाठी एक काठी लावा आणि त्याला ते बांधून टाका. तर त्याच्यावरती एकदा सेट झालं तर त्यानंतर तुम्ही ते सेट होतं, त्याला तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघायची गरज पडत नाही. अच्छा, आता समजा आज आपण लागवड केली, साधारण बाल्यावस्थेत
खताचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग ते नियोजन आपण कसं करतो? आपण ज्यावेळेस पण खताचं नियोजन करतो त्यावेळेस आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये खड्डा केल्यानंतर एक बाय एकचा सपोज आपण खड्डा केला त्याच्यामध्ये आपण फर्मी कंपोस्टचं खत टाकतो आणि त्याच्यामध्ये आपण रासायनिकमधलं कुठलं खताचं आपण त्याच्यावरती डोस देत नाही. आपण माती लावून त्याचा पाणी चालू करतो. अच्छा, आता लागवड केल्यानंतर साधारण पाण्याचं नियोजन कसं करावं लागतं? लागवड केल्यानंतर ऍक्च्युली सीताफळ हे कोरडवाहू पीक त्याच्याकडे म्हणून बघितलं जातं कारण ह्याला डोंगरी पीक म्हणतात. आपण आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याला शेतीमध्ये घेऊन आलेलो आहे. ऍक्च्युली डोंगरामध्ये येणारं पीक आहे, हे वडील पारजीतच डोंगरामध्ये असतं, पण ते आता आपण घेऊन आलो. त्याला पाण्याची खूप गरज नाही. तुम्ही माझी बाग बघताल, सेटिंग कालखंडामध्ये आलेली बाग आहे, ह्याला अतिशय कमी पाणी. तुम्ही खाली जरी बघितलं मी पाणी देत नाही. झाडाच्या खोडांना मी पहिलं पाणी सोडल्यानंतर मी दुसरं पाणी दोन झाडांच्या मध्ये सोडलेलं असतं, त्यामुळे त्याला पाण्याची खूप गरज पडत नाही. पण तुम्हाला जोपर्यंत झाडं बनवायचे तोपर्यंत तुम्ही त्याला जोपर्यंत तुम्हाला पाणी देणं शक्य तोपर्यंत त्याला पाणी द्या, झाड चांगलं बनवून द्या. पण ज्यावेळेस त्याला भार व्यवस्थापन तुम्हाला पकडायचं असतं त्यावेळेस त्याला पाण्याला जपणं खूप गरजेचं आहे. त्याला ड्रॉपिंग होईल आणि त्याची कॅनॉपी वाढते, म्हणजे तो त्याचा आगार म्हणलं जातं, आगार पूर्णपणे जाते. त्याला अशी फुलं वगैरे तुम्हाला लागणार नाहीत, ही फुलं अशी झाडांच्यावरती लागली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला पाणी बॅलन्स म्हणजे वॉटर मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर दादा, जसं तुम्ही म्हटलात की 14/12 मध्ये आपण याची लागवड करतोय, तर जागा मध्यभागी बरीच राहते, मग त्यामध्ये आपण काही आंतरपीक घेतो? आंतरपीक आपल्याला घेतात ज्यावेळेस झाडं एक वर्षाचे वगैरे असतात तोपर्यंत तुम्ही कांदा वगैरे घेऊ शकता. कुठलीही पिकं घ्या, फक्त वेलवर्गीय पिकं घेऊ नका. त्यावेळेस तुम्ही कांद्याचं उत्पादन घेऊ शकता, फुलांचं उत्पादन घेऊ शकता, मिरचीचं उत्पादन घेऊ शकता, झेंडूचं उत्पादन घेऊ शकता. तुम्हाला 3-4 वर्षापर्यंत कुठलंही उत्पादन घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यानंतर तुम्हाला उत्पादन त्याच्यामध्ये घेता येत नाही कारण तुम्हाला ह्याची मशागत पूर्णपणे करता आली पाहिजे, तर तुम्ही त्याच्यानंतर ते पीक तुम्हाला घेता येणार. आता साधारण सीताफळामध्ये रोगाचं प्रमाण जसं पिठा ढेकून आहे तसं कोणकोणत्या रोगाचं प्रमाण यामध्ये वाढलेलं आहे? सीताफळामध्ये आता दोनच रोगांचं सगळ्यात मोठा प्रादुर्भाव आता ह्याच्यामध्ये होतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त येतो मिलीबग, दुसरं आहे की सीताफळ काळं पडणं, त्याला एक माशी येते, ती माशी पाठीमागच्या बाजूने डंक मारते आणि त्यांचं डंक मारलं सीताफळ पाठीमागच्या बाजूने काळं पडतं. त्याला आपण स्प्रेचं नियोजन असं करतो की ज्यावेळेस पण आपण भार व्यवस्थापन पकडतो, ज्यावेळेस आपल्या बागाचं कटिंग होतं, आपण बोर्डोची एक स्प्रे घेतो, आपण आपल्या बागेंच्यावरती काव खालच्या बाजूने लावलेला असतो, ह्या बाजूने आपल्याला इकडे आपण चिकटटेप वगैरे लावलेला असतो बागांना, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काव पेस्ट वगैरे लावतो. त्याच्यानंतर आपण एक वरती बोर्डोचा एक स्प्रे घेतो. जर लोकांना बोर्डो शक्य नसेल, त्याचा पीएच जर मेंटेन होत नसेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्लू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिनचा एक स्प्रे घेऊ शकता, की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पण झाडं कटिंग केलेले असतात त्यावेळेस कटिंगच्या झाडांना तुम्हाला त्याच्यामधून बुरशी वगैरे आपण जाण्याचा धोका संभवतो आणि नंतर मग ते जास्त रोगाला बळी पडतं. त्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये ब्लू कॉपरचा एक स्प्रे घ्या आणि त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिनिक मारू शकता, किंवा मग नाही झालं तर तुम्ही बोर्डोचा स्प्रे तुमच्यासाठी बेस्ट राहील. अच्छा, आता हे बोर्डोचं स्प्रे घेण्यासाठी त्याचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे? प्रमाण हे आता झाडांच्यानुसार पण बदलत असतं जरा थोडंसं, पण 1% प्रमाण वगैरे त्याच्यामध्ये म्हणलं जातं. ते तुम्ही जे पण तुमच्याकडे कृषी सेवा केंद्रवाले वगैरे असतील तुम्ही त्यांच्याकडून विचारून ते प्रमाण घेऊ शकता. तुम्ही अचानक असं मनाने ठरवून घेऊ नका किंवा काहीच करू नका. अच्छा, आता साधारण आपण लागवड केल्यानंतर आपल्याला फळधारणा किती वर्षांमध्ये मिळायला सुरू होते? तशी आपल्याला 1-1.5 वर्षानंतरच फळधारणा सुरू होते, पण झाडं बारीक असतात त्यामुळे उत्पादन तुम्हाला कमी मिळतं. माझं पहिल्या वर्षी ही माझी 400 झाडं आहेत आता, ह्या 400 झाडांचं मला पहिल्या वर्षी 1 लाख रुपये उत्पादन मिळालं, दुसऱ्या वर्षी 2.25 लाख रुपये उत्पादन मिळालं, तिसऱ्या वर्षी मला याचं 3.25 लाख रुपये उत्पादन मिळालं, आणि आता ह्या वर्षी मला 4,60,000 रुपये उत्पादन मिळालं. आता ही माझी झाडं 4.5 वर्ष झाली नाही. मला ह्या वर्षी यातून उत्पादनाची अपेक्षा थोडी जास्त आहे कारण की झाडांचं माझं स्टोरेज खूप चांगलं बनलेली, झाडं माझी खूप मोठी झालेली जातात, की जी पहिली झाडं छोटी होती त्यामुळे उत्पादन थोडं छोटं राहिलेलं आहे. म्हणजे 1 कॅरेट प्रमाणे आपण काढलं, आता आपल्याला 1.5 ते 2 कॅरेट प्रमाणे आपण याचा माल पकडणार. अच्छा, आता जसं म्हणतात की कोणत्याही फ्रूटच्या स्टेजमध्ये काही बहार धरले जातात काही नाही धरले जात, तर याचं कसं बॅलन्स राहतं सीताफळामध्ये? सीताफळामध्ये तसं बघायला गेलं तर आपण फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीला ऍक्च्युली त्याचं पाणी पकडलं जातं. म्हणजे आमच्या तरी पुरंदर गोल्डन, म्हणजे पुरंदर आमचं बाळानगरी म्हणून सीताफळ आहे, ह्या सीताफळ असतं. आम्ही ह्याला फेब्रुवारी महाशिवरात्रीपासून तर पार अगदी 1 मे 1 जून पर्यंत पण याचं बार पकडलं जातं. पण आम्ही आमच्याकडं ह्याचं आता मी बाहेर व्यवस्थापन हे केलं हे महाशिवरात्रीला केलेलं आहे कारण की पुढचं पाण्याचं वगैरे सगळं नियोजन पकडून तर ते नियोजन आपण त्याच्यामध्ये लावलेलं असतं. त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे सिस्टीम सगळी लावून त्यावेळेस आपण त्याचा बार धरतो. ऍक्च्युली क्लायमेट हीटचं क्लायमेट असतं, तुम्हाला त्याच्यामधलं आर्द्रता वगैरे मेंटेन करणं खूप गरजेचं असतं, ह्याची सेटिंग होणं पण खूप गरजेचं असतं. ह्या दृष्टिकोनातून आपण ह्याचा पूर्णपणे शेड्यूल लावलेलं असतं. आपण ह्याच्यामध्ये याचं कटिंग व्यवस्थापन असतं, पाणी व्यवस्थापन असतं, खत व्यवस्थापन असतं, ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. वर्मी कंपोस्ट असेल, आपण त्याच्यामध्ये भूशक्ती असेल आणि त्याच्यामध्ये आपण स्टार्ट बूस्टर म्हणून एक ग्रेड आहे, ती बूस्टरची ग्रेड आपण ह्याच्यामध्ये वापरलेली. आपण ह्याच्यामध्ये कुठलाही रासायनिक खतांचा वापर करत नाही, जे पण वापर करतो हा फक्त आपला ऑर्गॅनिक खतांचा वापर आहे.
आपल्या मागच्या वेळी सुद्धा अतिशय अगदी 900-800 ग्राम पर्यंत सीताफळ या बागेची आपल्याला मिळालेली. ह्या वर्षी आपण त्याच्यामध्ये हा जो मागच्या वेळी आपल्याला 50-60% पर्यंत माल इवन क्वालिटी मिळाला तो आपल्याला ह्या वर्षी वाढवत जाऊन तो जास्तीत जास्त कसा येईल त्याच्यावरती आपला भर असणार. अच्छा, आता साधारण 3 ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यामध्ये आपल्या बागेची काळजी कशी घेतली पाहिजे? आता आपण बघा, कधी आपल्याला बार धरायचा आहे ना, सपोज माझा बार आता मी मार्चला पकडतोय, महाशिवरात्रीला, फेब्रुवारीला सपोज महाशिवरात्री 18 तारखेला, तर त्याच्या अगोदर 1.5 ते 2 महिने तुमच्या राहण्याच्या कंडिशननुसार त्याला तावावरती गेली पाहिजे, तोपर्यंत बागेला पाणी पाहिजे. बागेला पाणी असल्यानंतर ही झाडांचं स्टोरेज खूप चांगलं होतं, ही काडी स्ट्रॉंग बनते. जर काडी तुमची स्ट्रॉंग झाली, ह्या काडीला जर माझा माल लागला तर तो काडीचा माल माझा खूप साईजला मोठा होतो. त्याच्यासाठी तुम्हाला 1.5 ते 2 महिने तुमच्या राहण्याच्या कंडिशननुसार बाग तुमचा हा तावावरती गेला पाहिजे, रेस्ट पिरियडला जायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमचा त्याच्या अगोदर तुम्ही तोपर्यंत बागाला पाणी दिलं पाहिजे. लोक काय करतात, लोक एक मोठी चूक करतात की सीताफळ बागेत संपल्यानंतर लोक त्याला पाणी देत नाहीत. पाणी न दिल्यामुळे झाड शॉकमध्ये जातं किंवा त्याची काडी बनत नाही आणि त्याचं तुम्हाला पुढच्या वेळेस उत्पादन चांगलं मिळत नाही. आता माझ्या झाडाची तुम्ही काडी बघता, तुम्ही बघू शकता तुम्ही स्ट्रॉंग काडी आहे, ही खूप स्ट्रॉंग काडी, ही लोकांची काडी ती स्ट्रॉंग तुम्हाला बघायला मिळणार नाही. आपण त्याचं पूर्णपणे मॅनेजमेंट लावलेलं असतं आणि त्या मॅनेजमेंट लावल्यामुळे आपल्याला साईज पण खूप झाडांची चांगली मिळते. आपण ज्यावेळेस पण बार पकडला त्यानंतर बोर्डोचा आपण स्प्रे घेतला, बोर्डोच्या स्प्रे नंतर आपण ज्यावेळेस पण फुलावस्थेमध्ये झाडं येतात त्या फुलावस्थेमध्ये आपण M45 आणि ॲडमायर ह्या दोन औषधांचा स्प्रे घेतो. त्या औषधांचा स्प्रे घेतल्यामुळे तुम्हाला माव्याचा प्रादुर्भाव त्याच्यावरती होणार नाही. माव्याचा प्रादुर्भाव जो जास्त झाला तर तुमचं हे जे फुलामधून जे सेटिंग तुमचं बाहेर पडेल, आता हे सेटिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसते बघा, हे सेटिंग, हे तुम्हाला सेटिंग पूर्ण अंडाकृतीमध्ये बाहेर आलेलं असायला बघायला मिळायला पाहिजे. ते तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण माव्याचा प्रादुर्भाव झाला. तर आपण ह्याच्यामध्ये परत ह्याच कंडिशनमध्ये आहेत ना, त्याला आपण 3 ते 4 स्प्रे आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याला मायक्रोनचा स्प्रे म्हणतात. रसना म्हणून एक स्प्रे मिळतो, त्याच्यानंतर रानाडेनचा आपल्याला किसाइड जी म्हणून एक स्प्रे मिळतो, कॅल्जी म्हणून एक मिळतो. पण कॅल्जीमध्ये तुम्हाला फक्त कॅल्शियम आणि बोरॉनच मिळेल, कॅल्बी म्हणून मिळतो. आपण त्याच्यातला कुठलाही एक स्प्रे घेतो पण शक्यतो तुम्ही रसना घ्या किंवा मग रानाडेनचं किसाइड जी म्हणून घ्या किंवा कॉम्पोजिट तुम्हाला कुठलंही एक मायक्रोनस मिळालं तर ते तुम्ही मायक्रोनस द्या. ह्या मायक्रोनसमुळे काय होतं, फुलांचं ड्रॉपिंग कुठल्याही पद्धतीने होत नाही, फुलं चांगल्या पद्धतीने सेट होतात आणि सेट झालेल्या फुलांचं फळामध्ये फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं. त्याचा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर ज्यावेळेस पण तुमचा पाऊस पडेल, पाऊस पडल्यानंतर पहिला पाऊस पडला त्याच्यानंतर जर तुमचं सीताफळ हे आपल्या बोरांच्या आकाराचं झालं म्हणजे मोठ्या बोरांच्या, तर त्याच्यानंतर तुम्ही ना त्याच्यामध्ये ह्याचा स्प्रे घेऊ शकता, ग्लू कॉपर घ्या, स्ट्रेप्टोसायक्लिन घ्या, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये रोकोचा स्प्रे घ्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये हमलाचा स्प्रे घ्या. ह्या स्प्रेमुळे तुमचं ना सीताफळ काळं पडणार नाही, मिलीबगचा प्रादुर्भाव होणार नाही. हे स्प्रे तुम्ही कंटिन्युअसली चालू करा. जून जुलैमध्ये 15 दिवसाचा कालखंड प्रत्येक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असा येतो की कंटिन्यू पाऊस पडत असतो. पाऊस पडतो म्हणजे आपल्या उन्हाचं त्या ठिकाणी दर्शन होत नाही, पण त्या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 तासाचा वेळ त्यामध्ये मिळाला त्यावेळेस तुम्ही परत एक वेळेस त्याला म्हणजे 100% येत ना तुम्ही रोको, हमला आणि स्ट्रेप्टोसायक्लिनचा स्प्रे घ्या. कारण त्यावेळेस बुरशी फुलांच्यामध्ये खूप वाढलेली असते, क्लायमेट क्लिअर आहे बुरशी येणार नाही, पण जर तुमचं पाऊस कंटिन्युअसली पडत राहिलं तर बुरशी खूप प्रमाणात वाढेल आणि ड्रॉपिंग वाढतं. आणि जर तुम्हाला हे सगळं करून पण जर पिटेडेक्नाचा म्हणजे मिलीबगचा प्रादुर्भाव जर त्याच्यामध्ये आढळला तर तुम्ही त्याच्यामध्ये बाहेरचं मोमेंटो एनर्जी एक औषध येतं आणि मोमेंटो ओडी पण येतं. तुम्ही मोमेंटो एनर्जीचं औषध घेऊ शकता. मोमेंटो एनर्जी तुम्हाला कधी घ्यायचं, जर त्याचा प्रादुर्भाव जास्त होत असेल आणि तो कंट्रोलच होत नसेल तर मोमेंटो एनर्जी घ्या, 4 दिवसानंतर मोमेंटो ओडी मारा, त्याने तुमचा प्रादुर्भाव 100% कमी होईल. आणि चौथा आपला स्प्रे, जर सीताफळ काळं पडताना जर आपल्याला म्हणजे समजा काळंच खूप पडते, पाऊस पडल्यामुळे काळं पडतं किंवा त्याच्यावरती बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढत आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये कासुबी आणि मर्जर हे दोन औषध तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये जाऊ. मी तुम्हाला जी सांगितलेली औषधं आहेत ही सगळ्या ठिकाणी सगळ्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होतील. तुम्ही हे मारा, मी तुम्हाला आजही चॅलेंज करतो. तुम्हाला मी सांगितलेलं खत व्यवस्थापन, तुम्हाला मी सांगितलेलं फवारणी व्यवस्थापन, ह्याच्यामधून तुम्हाला 30% तुमची उत्पादनाची वाढ झालेली बघायला मिळेल. तुम्हाला मिलीबग बागेला येणार नाही, तुम्हाला सीताफळ काळं पडणार नाही. हा आपला ह्याच्यामधला फवारणी व्यवस्थापनामधला 4 वर्षापासूनचा हा प्रयोग आहे. आणि जसं की आम्ही पहिल्यापासून करत आलो आहे तो प्रयोग आहे. पहिले झाडांना औषधं लागत नव्हती, लोक मारत नव्हते, सीताफळावरती एवढे प्रयोग केले जात नव्हते, पण ह्याची गरज सीताफळांना आहे. हे बघा, कुठलंही सीताफळाचा विषय असा आहे की सीताफळ हे तुम्हाला 3.5 ते 4 म्हणजे 4 ते 4.5 महिन्यामध्ये तुम्हाला हार्वेस्टिंगला सुरू होतं. मग तुम्ही त्याच्या अगोदर तुम्ही कधीही प्लॅनिंग करू शकता की तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्ही पाणी पकडलं, पहिले पाणी दिलं, तर त्याच्या पुढे तुम्हाला ते सीताफळ 4 महिन्यानंतर हार्वेस्टिंगला आलं पाहिजे. पण उच्चांक हा सीताफळाचा मार्केटचा असा असतो की ज्यावेळेस तुमचा दिवाळी गणपती येतात त्यावेळेस तुम्हाला मार्केट खूप चांगल्या पद्धतीने मिळतं, त्यावेळेस मार्केट टॉपला असतं. दिवाळीमध्ये तुमचा मान्सूनचा वेळेवरती आला
तर जे डोंगरी भागातलं सीताफळ आहे किंवा बीडचं सीताफळ आपण म्हणतो ते सीताफळ जर मार्केटमध्ये आलं तुमचं मार्केट थोडंसं डाऊन झालेलं असतं आणि आता एनएमके गोल्डन म्हणून जे सीताफळ मार्केटमध्ये ते पण त्याच्यानंतर उशिरा मार्केटमध्ये यायला लागतं. त्याच्यामुळे आमच्या पुरंदर तालुक्यातला जो बहार आहे तो बहार आमचा हा सगळा एप्रिल आणि मे मध्ये धरला जातो. फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे ह्या चारच महिन्यात बहार पकडला जातो. लोकांच्या पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे, अवेलेबिलिटी पाण्याची कशी, ह्याच्यावरून तो बहार लोक पकडतात. त्या हिशोबाने लोक बहार जातात. ह्या फुले पुरंदर ह्या जातीमध्ये तुम्हाला गराचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. ह्याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव 0% आहे. ह्याची टिकवण क्षमता सगळ्यात चांगल्या पद्धतीची आहे आणि हे कमी पाण्यात येणारं पीक आहे म्हणजे ह्याला पाणी अतिशय कमी लागतं. म्हणून ही आम्ही व्हरायटी निवडलेली आहे. ह्याच्यामध्ये उत्पादन पण चांगलं मिळतं. ह्याची तुम्हाला साईज 800-900 ग्रामपर्यंत चांगली बघायला मिळते. चांगलं खताचं व्यवस्थापन केलं तर जे आपण ह्याच्या अगोदर पण सांगितलं कशा पद्धतीने आपण व्यवस्थापन करतोय, खत व्यवस्थापन, फवारण व्यवस्थापन, तर आपण ह्याच्यामध्ये एकरी सर्वसाधारणपणे 3-3.5 लाख रुपये आपण ह्याच्यामधून करतोय. पूर्ण वाढ झालेल्या झाडांची ज्याची लाईफ 5 वर्ष पुढं आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचे ऍव्हरेजली पैसे मिळून जातात. तर दादा अगदी थोडक्यात ह्या संपूर्ण सीताफळाच्या बागेची तुम्ही अगदी थोडक्यात माहिती दिली माझ्या चॅनलच्या व्ह्युअर्सला, तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला याचा उपयोग होईल. त्यासाठीच माझ्या संपूर्ण काव्यास ब्लॉग या परिवाराकडून तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर याबद्दलची बरीच माहिती म्हणजे अगदी खताचं नियोजन, रोग कमी करण्यासाठी आपल्याला काय नियोजन करावे लागतील, बहार कोणत्या महिन्यामध्ये धरला पाहिजे, हार्वेस्टिंग कधी केलं पाहिजे, प्रोडक्शन कसं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं काढता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओद्वारे जाणून घेतली. आणि त्यामध्येच अगदी योग्य असं खताचं नियोजन कसं केलं पाहिजे, कारण असं पाहायला गेलं तर हे डोंगराळ भागात तयार होणारं फळ आहे त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यानंतर याचं प्रोडक्शन कमी होतं. परंतु जर आपण योग्य नियोजन केलं तर नक्कीच जसं मंगेशरांनी सांगितलं की यातून आपण चांगलं प्रोडक्शन काढू शकतो, उत्पन्न चांगलं मिळू शकतं. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमचे जे काही प्रश्न असेल ते कमेंटद्वारे कळवा. आणि अजूनही आपला काव्याज ब्लॉग हा मराठमाळा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा ब्लॉग आता मी इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.